हाय नमस्कार, कसे आहेत सगळेजण? बरे आहेत ना? मी पण बरे आहे, मस्त आहे, मजेत आहे. बघा, काळी साडी, काळी राधी, काळी केस, सारी मॅचिंगच झाली या. असू द्या, पण मला का नाही, आता तुम्हाला एक काहीतरी सांगायचं आहे. आता एक व्हिडिओ मी बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये का नाही सण्या म्हणत होता, मम्मी तुला बाळकाव व्हायचंय असंच बरंच काय काय. तर आता झालं होतं माझ्या मजेनं, लेकरांना तर काय कळतं या, आणि लेकरांना मी तरी काय सांगू. तर त्याच्यातून बऱ्याच जणांना शोध लावला की राधा प्रेगटन काय म्हणतात ती, तसला हाय काय म्हणतात की बाई आम्हाला नाही येत म्हणायला, प्रेगंट काय, हां तेव्हा का छोकली मना येत आहे पण मला मना येईना, मला इंग्लिश बिंग्लिश एवढं काय मना येत नाही बाया. तर मला कळतंय तेवढं मराठीत कळतंय की तुला दिवस गेले तर काय असंच के. तर अहो तुम्हाला काय सांगू, मला उच मळतंय, मला चक्कर येते, माझा डोसका दुखतंय, अजून मला काय होतंय, काय काय खाऊ वाटतंय, सण्याला बी भावाची हवस हाय हाय का नाही सण्या, इकडून या इकडून या, उठ लवकर, सण्याला पण लय हवस आहे का ना पिल्या, भाव पाहिजे का बहीण, भाव पाहिजे त्याला, त्याला बी लय भावाची हवस आहे, दोन बहिणी आहे त्या भाव नाही म्हणतोय त्याला, जाऊ द्या सोडा. हा बघा, मला सुरुवातीला का नाही लेकरू बाळ नव्हतं, 4 वर्ष का नाही लग्न झाल्यावर 4 वर्ष का नाही अजिबात लेकरू बाळ नव्हतं. आणि कशी तर नाडा नवसानं छोकली झाली, लय देवाला कोण म्हणलं का नाही नमस्कार नमस्कार करायची, कोण म्हणलं का नाही साथी आसराचा आहे की तुला अंग करायला लागेल ती बी करायची मी परत ते जाऊ द्या, कोण म्हणलं का नाही ही खाऊ नको, चुरमुर खाऊ नको, इकडं जाऊ नको तिकडं, मी सगळं केलं लेकरू पाहिजे ना, लोक वांजुटी म्हणायला लागले, लय काय काय केलं म्या, काय तुम्हाला सांगू, दगडा कुठला बी लाल का दगड असू द्या, म्हणायची देवा माझ्या पोटात कना एका दकना लेकरू बाळ कसलं तरी येडं वाकडं होऊ दे म्हणायचे, पोरग होऊ दे पोरगी होऊ दे काय बी होऊ दे म्हणायचे, पण होऊ दे, लोकांचे लेकरं घ्यायचे म्हणलं तर लोक देत नव्हते म्हणायचे, वांजुटी हाय वांजुटी हाय म्हणायचे, पण ते दुःख माझं वेगळंच होतं, लेकरू पाहिजे आणि आई होणं त्याचा आनंद वेगळाच होता, लग्नाला वर्ष होऊन गेलं काय नाही, एक वर्ष तर काय वाटलंच नाही म्हणा सोडा, पण दुसऱ्या वर्षानंतर परचाला असं एवढा त्रास व्हायला लागला का नाही की बाबा कोणी डिलेवरी झाली तर तिथं गेलं तरी म्हणायचे वांजुटे हाय, मग आता तुम्हाला तर स्टोरीमध्ये तर माहितीच आहे की माझ्याबरोबर काय काय घडलं होतं, म्हणजे फक्त लेकरू नाही म्हणून मला कोण कोण काय काय म्हणत होतं, अशा बऱ्याच काय गोष्टी घडल्या होत्या, शेजारी पाजारी जरी कोण डिलेवरी झाली का नाही त्यांची तर त्यांचं बाळ बघायला जायची मला परमिशन नव्हती, हां हां मला चल बी कोण म्हणत नव्हतं, कोणी झालं म्हणून पण सांगत नव्हतं, पण मी दवाखाना करूनच मी दवाखाना करूनच का नाही दवाखान्यात जाऊन औषध गोळ्या उपचार ही ती करून छोकली जन्मली, मला छोकली जन्मली, छोकलीच्या नंतर मग लगेच छोकली 1.5 वर्षात झाली की लगेच कावी पण जन्मली, म्हणजे कावी जन्मली छोकलीचा दुसरा वाढदिवस, मग मी म्हणलं तरी पण मी कावीला नको म्हणत होती बरं का लवकर, कारण छोकली बारकी आहे, तरी पण झालीच कावी झालीच, म्हणजे नाही खाली केलं, म्हणजे प्रयत्न करत होते मी खाली करायचा की नको म्हणून, पण सगळी म्हणायला लागली या पुरीच्या पाटीवर पोरग होईल, पुरीच्या पाटीलवर पोरग होईल म्हणून ते ठेवलं, पण माझ्याच हाला अपदा झाले, कुणी कुत्रं बघायला आलं नाही भेटायला नाही, सगळं मलाच आंघोळ पांघोळ सगळं मीच मीच सगळं मीच केलं, मग त्याच्यानंतर आली सण्याची बारी आहे का ना बाब्या, सण्याच्या मी तर म्हणायची 2 पुरी भात झाल्या, मला पोराची काही गरज नाही, पुरी भात झाल्या, वांजुटी तर नाही ना मी, काय एवढे महागाई चालू आहे, आण भेटणं नीट खायला सगळे महागाई महागाई मरणाची महागाई, एवढ्या महागाईमधून एवढे डिगभर लेकरं जर सांभाळायची मरणाचा जीवावर येईल, आपण खायचं का त्यांना खाया घालायचं का त्यांचं शिक्षण पाणी बघायचं, आजकाल शिक्षणाला लय महत्त्व आहे, म्हणून सण्याच्या टायमाला तर मी विचारच केला नव्हता, पण तरी पण राहिला, मला पिशवीला जखम होती, ते औषधं हे ते बंद झाली, ते ऑपरेशन करायचं होतं पिशवीचं, त्यासाठी गेली, तेव्हाच कळलं की बाबा सण्या हाय पोटात म्हणून,
तिथून पण मी सगळे म्हणायचे राहू दे, आता पोरग होईल, दोन पोरीच्या पाठीवर पोरग होईल, तर झाला तरी पण सनी आम्ही आले, प्रयत्न केला, कुणाचं नाही ऐकलं, म्हणलं काय नाही, सगळे म्हणतात आम्ही आहे होऊ दे, आम्ही आहे झाल्या डिगभर पुरीच, परजाला अजून म्हणायचे डिगभर पुरीच झाल्या, हिला पोरगच नाही, माणसाच्या तोंडाला हात लावा येत नाही कधी, म्हणून मी म्हणायचे नको दोन पोरी बाद झाल्या, मला पोराची मला आशा नाही, अपेक्षा नाही, पण आता सनीच्या टायमाला लय गोळ्या खाल्ल्या, इतक्या गोळ्या खाल्ल्या, इतक्या फार किरटिंग सुद्धा केली मी, नको बाळ नाही पाहिजे म्हणून पिशवी धुवून काढायसाठी मी काय काय प्रयत्न केलं, परत शेवटी सोनोग्राफी केली, मीच कटाळून गेली की आता जाऊ दे, आता होतंय तर होतंय, परत भ्या वाटायला लागलं, पांग होतंय का, येड होतंय का, कसलं होतंय, बाळ पोटातलं, मी म्हणायचे जरी झालं तर का नाही पोरग होऊ दे, पोरगी नको, कारण का नाही आता येड बागड पांग यंग असलं कसलं तर कुठं बी भुमलं हिंडायचं, जमाना कसला घाण आहे असं वाटायचं, पण नशिबानं का नाही झाला सन्या, सन्या झाला, मी आ म्हणलं का बघा हे निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, कोण कधी कधी गरोदर राहील त्याचं सांगता येत नाही, कोण गरोदर कधी राहील सांगता येत नाही, मी शिजरमध्येच ऑपरेशन केलंय बघा, शिजरमध्येच ऑपरेशन केलं आणि मला दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या लेकराची बिलकुल अपेक्षा नाही, मला तिसऱ्या सुद्धा लेकराची काय अपेक्षा नव्हती, तरी पण सन्या झाला, आणि सन्या झाला तर सगळे सगळं जंक जिंकल्यासारखं वाटायला लागलं मला, हां पहिलं वाटत होतं की लिकरू आहे तर सगळी दुनिया आहे, आपल्याला किती पण इस्टेट असू द्या त्याला काहीच किंमत नाही, बाहेर जर गेलं आपल्याला तर आपल्याला कुणी पण विचारतं की तुला लेकरं किती आहे, ती पोरं किती आहेत, पोरी किती आहेत असं विचारतात, पण विचारत नाहीत की तुझ्याकडे किती इस्टेट आहे, तुझ्याकडं केवढा मोठा बंगला आहे, गाडी आहे का नाही, सोनं किती केलं आहे, असलं विचारणारं कुणी नाही, फक्त लेकरं विचारतात, आणि लेकरं पण मापतच पाहिजे जेणेकरून त्यांची परवरिश आपण करण, एवढेच लेकरं पाहिजेत, लेकरं पण उगाच नको लाईन लागायला, कारण का नाही लोकसंख्या जर लय मोठी झाली परत खायची ती पंचायत, तर तुम्हाला कळलं ना मला दिवस गेलेलं नाहीत किंवा होणार पण नाही, माझं शिजरमध्ये ऑपरेशन केलेलं आहे मी, शिजर झालं आणि ऑपरेशन केलं आणि शिजर का नाही पूर्ण मला समजत होतं, शिजर करताना डॉक्टर मला बोलत बोलत शिजर की झालेलं आहे माझं, आणि त्याच्यातच का नाही ऑपरेशन केलं, आणि ते पण ऑपरेशन चालू असतानाच मला सांगितलं की राधा तुझं ऑपरेशन झालं बाळाचं आणि तुला मुलगा झाला, हे मला शिजरचं ऑपरेशन करत करतच मला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, टेन्शन घेऊ नका, आणि मला का नाही चौथ्या लेकराची बिलकुल आशा नाही बघा, छोटा परिवारच पाहिजे होता मला, पण काय करावा, झाली चुकीन गप बसायचं आणून तोंडात आता काय करायचं, चला